शहरात कोरोनाचा दुसरा रुग्ण सापडला. शहरामध्ये यवतमाळ येथून आलेली युवती कोरोना चाचणीमध्ये पॉझिटिव्ह आढळून आली आहे. शहरातील बिनबा गेट परिसरात तातडीने प्रतिबंधित क्षेत्राचे नियम लागू करण्यात आले आहेत. आपल्या आईच्या उपचारासाठी ही युवती यवतमाळ येथे गेली होती. 9 मेला आपल्या आई आणि भावासह ती कारने चंद्रपूरला परत आली होती. 11 मेला या युवतीचे स्वॅब घेण्यात आले होते, त्यात ती पॉझिटिव्ह असल्याचा रिपोर्ट प्राप्त झालाय. तिच्या आई आणि भावाचे रिपोर्ट प्रलंबित असून जिल्हाधिकारी यांनी तातडीने बैठक बोलवली आहे. बाहेर येण्याची अत्यावश्यक सेवा वगळता कोणालाही उभा असणार नाही. चंद्रपूर शहरामध्ये या संबंधित रुग्णाचे जे काही आपल्याला कॉन्टॅक्ट ट्रेसिंग मधून ज्या त्या ठिकाणी त्यांचा संपर्क आलेला आहे किंवा त्या व्यक्तीचे कुटुंबातले जर कुणी उद्या पॉझिटिव्ह निघाले त्या व्यक्तींचा संपर्क शहरामध्ये कुठे कुठे आलेला आहे हे जोपर्यंत स्पष्ट होत नाही तोपर्यंत खबरदारीचा उपाय म्हणून तसेच शहरामध्ये आपण काही प्रमाणामध्ये जे रॅन्डम पद्धतीने सॅम्पलिंग करत आहोत आणि कम्युनिटीमध्ये आणखीन काही रुग्ण आढळत आहेत का याचं आपण सर्वेक्षण करत आहोत. यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून आपण पुढील 3 दिवस म्हणजे 17 तारीख रविवारपर्यंत शहरामध्ये संचारबंदी घोषित करत आहोत. यासाठी 4 तारखेपूर्वी जी परिस्थिती होती त्या पद्धतीने ही संचारबंदी लागू राहील. म्हणजेच अत्यावश्यक सेवा अत्यावश्यक दुकाने यांना सकाळी 7 ते 2 पर्यंत जी मुभा दिलेली आहे त्या पद्धतीने ते चालू राहतील. आपण या सोमवारपासून ज्या पद्धतीने जे काही अत्यावश्यक सेवा वगळता इतरही आस्थापनांना परवानगी दिलेली होती ती परवानगी स्थगित करण्यात येत आहे. न्यूज 15 मराठीसाठी धनंजय साखरकर चंद्रपूर.